नमस्कार आत्ताची मोठी बातमी सरकार पडणार म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे बावीस आमदार तयार ठेवले आहेत या ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विधानाला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे चंद्रकांत खैरे यांनी खासदार म्हणून दीर्घकाळ काम केले आहे त्यांनी एका पक्षाबाबत असे विधान करण्याची गरज नव्हते एका बाजूला उद्धव ठाकरे शरद पवार तसेच काँग्रेसचे नेते महाविकास आघाडी म्हणून पुढे जात आहेत राहुल गांधी यांच्या जोडो भारत यात्रेत उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले आहे शरद पवार यामध्ये सहभागी होणार आहेत अशावेळी कारण असताना समाजात गैरसमज होतो तो टाळला पाहिजे यासाठी खैरे यांनी विधान मागे घ्यावे अशी मागणी काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील के यांनी केलेले आहे यांनी केलेली आहे येथे पत्रकारांशी बोलत असताना सतेज पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कोल्हापूरचे वेगळेपण राहणार असल्याचे नमूद केले कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे सहा आमदार बारा तालुके अध्यक्ष पदाधिकारी हे दहा हजार कार्यकर्त्यांसमोर बारा नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे पोचणार आहेत हे सर्व कार्यकर्ते कोल्हापुरी फेटा बांधून तेथे जाऊन कोल्हापुरी बाणा दाखवून देतील पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून दहा ते पंधरा हजार कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार असल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे देशाची परिस्थिती अत्यंत बिकट असून एकमेकांविषयीची विश्वासार्हता कमी होत चालली आहे अर्थविषयक कायद्याच्या माध्यमातून केंद्र सरकार स्वतःकडे काही अधिकार घेण्याचा प्रयत्न करत आहे लोकशाही संपवण्याचे धोरण आहे त्यामुळे लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी राहुल गांधी काढत असलेल्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे असंही पाटील म्हणाले